आजच्या व्हिडिओमध्ये आपण काउंटिंग ऑन अबॅकस कशा पद्धतीने केली जाते ते अगदी सविस्तर समजून घेणार आहोत. त्यामध्ये आपल्याला काही महत्त्वाच्या कन्सेप्ट आहे, जसं वन्स रॉड, टेन्स रॉड, हंड्रेड रॉड्स अँड फिंगर मूवमेंट. प्रत्येक बीटसाठी वेगवेगळे फिंगर्स मूवमेंट असतात, ते कशा पद्धतीने केले जातात ते ह्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेऊया. व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर चला करूया व्हिडिओला सुरुवात. सुरुवात करूया अबॅकस पकडायचं कसं. ओके, कारण अबॅकस पकडणं खूप महत्त्वाचं असतं, कारण बीट्स लगेचच मूव होतात. तुम्ही बघा, हे तिरकं वगैरे पकडलं की बीट्स ॲटोमॅटिक मूव होतात. म्हणून अबॅकस कधी पण असं फ्लॅट सरफेसवर तुमच्या रायटिंग पॅडवर ठेवायचं किंवा टेबलावर ठेवायचं आणि त्याला असं स्ट्रेट ठेवायचं, फ्लॅट सरफेसवर ठेवायचं. त्याच्यानंतर अबॅकस पकडताना हे जे आपले डाव्या हाताचे म्हणजे लेफ्ट हँडचे जे शेवटचे दोन फिंगर्स आहेत त्याचा वापर करायचा वरच्या बाजूने. अगदी कॉर्नरला अबॅकस पकडायचं नाही, थोडंसं मध्यभागी पकडायचं. ओके, लेफ्ट साईडच्या मध्यभागी अबॅकस पकडायचं आणि खालच्या बाजूला थंबने ते होल्ड करायचं. ठीक आहे, आणि हे जे दोन फिंगर्स असतील ते कसे यूज करायचे ते पुढे सांगते. त्याचबरोबर आता वळूया राईट हँडकडे. राईट हँड कसा ठेवायचा? राईट हँडमध्ये जर तुम्हाला पेन्सिल एक्सरसाइज माहितीच असेल, राईट हँडमध्ये नेहमी अशी पेन्सिल असते, कारण तुम्हाला एक्झाम्पल सॉल्व केल्यानंतर लगेच रायटिंग करायचं असतं, मग तुम्ही पेन्सिल मूव करता आणि रायटिंग करतात. ओके, म्हणून पेन्सिल ही अशी पकडलेलीच असते नेहमी. तर राईट हँडचे हे जे दोन फिंगर्स असतात, हे दोन म्हणजे हा इंडेक्स फिंगर आणि थंब, इंडेक्स आणि दोन, हे दोन फिंगर्स हे वन्सच्या रॉडवर काम करत असतात. ओके, तर ते कशी काम करतात ते बघूयात. आज सुरुवात करूया क्लिअर द अबॅकसपासून. क्लिअर द अबॅकस करायचं, हा जो सेंटरचा मिडल बार आहे तो आधी क्लिअर करून घ्यायचा, म्हणजे त्याला कुठलेही बीट्स टच झालेले नसावेत अशा पद्धतीने. हे पा, हे मी केले. ओके, आता आपण काउंटिंग करायला सुरुवात करणार आहोत. सुरुवात करायची वन्सच्या रॉडवरचे जे लोअर बीट्स असतात त्यांना ॲडिशन करताना आपल्याला थंब वापरायचा आहे ॲड करताना. ओके, कसे करायचे बघा. ॲड वन, ॲड टू, ॲड थ्री, ॲड फोर. ठीक आहे, फोर झाले. लेस फोर, लेस करताना मी इंडेक्स फिंगर वापरला. लेस फोर, ॲड फाईव, ॲड फाईव्ह करताना सुद्धा मला इंडेक्स फिंगर वापरायचा आहे. ओके, ॲड फाईव्ह करताना इंडेक्स फिंगर. त्याच्यानंतर राईट हँडचा इंडेक्स आणि थंब वापरते मी आता. नेक्स्ट हा झाला ॲड फाईव्ह, त्यानंतर ॲड सिक्स, ॲड सेवन, ॲड एट, ॲड नाईन. ओके, फाईव्ह प्लस वन सिक्स, फाईव्ह प्लस टू सेवन, फाईव्ह प्लस थ्री एट अँड फाईव्ह प्लस फोर नाईन. ओके, इथपर्यंत क्लिअर. त्याच्यानंतर आपल्याला नाईन नंतर येतो टेन. टेन करताना आपल्याला जसं आपण झूम करतो ना फोनवर, तसं झूम करायचं, तशी ॲक्शन करायची. ही झूम केलं की आता पुन्हा इथे झिरो व्हॅल्यू आली. तर टेन्स टेन ॲड करताना आपल्याला लेफ्ट साईडचा इंडेक्स फिंगर वापरायचा आहे लोअर बीटसाठी टेन्सच्या रॉडवर. हा असतो वन्सचा रॉड. जिथे युनिट डॉट असतो तो असतो वन्सचा रॉड, आणि ज्याच्या त्याच्या लेफ्ट साईडला जो रॉड असतो तो असतो टेन्सचा रॉड, आणि त्याच्याही लेफ्ट साईडला असतो तो असतो हंड्रेडचा रॉड. मग हे पुढे वाढत वाढत जातात असेच. ओके, आता आपल्याला ॲड टेन करायचा आहे. ॲड टेनसाठी इंडेक्स फिंगर लेफ्ट हँडचा, हा झाला ॲड टेन. ओके, आता टेन प्लस वन म्हणजे आपल्याला पुन्हा वन्सच्या रॉडवर यावं लागेल. तर हा असतो टेन प्लस वन झाला इलेवन, टेन प्लस टू ट्वेल्व, टेन प्लस थ्री थर्टीन, टेन प्लस फोर फोर्टीन. ओके, आता पुन्हा फिफ्टीन ॲड करायचा आहे, म्हणजे आपल्याला लेस फोर, ॲड फाईव्ह केला मी. ओके, ॲड फाईव्ह, देन फाईव्ह प्लस वन मीन्स टेन, आणि फाय प्लस वन टोटल झाली इकडे वनच्या रॉडवर सिक्स आणि हा टेन, म्हणजे किती झाले टेन फाय वन टोटल सिक्स्टीन. देन वन प्लस सेवन्टीन, ॲड वन एटीन, आणि ॲड मोर वन मोर इट्स अ नाईन्टीन. ओके, म्हणजे बघा, कळलं का तुम्हाला? फाय हा वनचा रॉड, हा टेनचा रॉड. टेनच्या रॉडवरच्या एक एक बीटची व्हॅल्यू टेन टेन आहे. मग हा झाला टेन फाय सिक्स सेवन एट नाईन, टोटल व्हॅल्यू झाली इथे नाईन्टीन. आता मला पुन्हा इथे लेस झिरो करावं लागेल. आता नेक्स्ट बीट ॲड करायचा आहे ना. ओके, हे झालं लेस नाईन केला आणि ॲड वन मोर टेन्स बीट, म्हणजे आता किती व्हॅल्यू झाली टेन प्लस टेन झाला ट्वेंटी.
21, 22, 23, 24. Less 4, add 5, 25. 26, 27, 28, 29. Less 9, आता बघा, मी add 5 आणि less 5 साठी फक्त index finger वापरते, ओके? एवढं लक्षात घ्या. मग आता याला पुन्हा लेस 9 करायचा आणि इकडे 1 10 रॉडवर 1 मोर बीट ऍड करायचा, म्हणजे याची व्हॅल्यू झाली 30. ओके, आता व्हॅल्यू किती झाली? 30. मग 31, 32, 33 आणि 34. लेस 4 ऍड 5 35. 36, 37, 38, 39. ओके, कळलं? 10 10 10. 30 हा 5 5 + 1 6. ओके, 7 8 9. 30 + 9 39. आता आपल्याला 40 ॲड करायचा आहे, पुन्हा लेस 9 करायचा, असा लेस 9 आणि ॲड 10, म्हणजे आता झाले 40. 41, 42, 43, 44. ओके, पुन्हा एकदा लेस 4 ॲड 5 45. मग 45 ॲड 1 करायचं, आता 46, 47, 48, 49. ओके, पुन्हा एकदा लेस 9. ओके, आता इथे बघा 40 ॲड केलेला आहे, आपल्याला 50 ॲड करायचं आहे. आता नेक्स्ट आपल्याला 10 बीट आपल्याला ॲड करायचा आहे 40 नंतरचा, म्हणून आता आपण लेफ्ट हँडच्या इंडेक्सने लेस 40 करूया आणि जो मिडल आहे मिडल फिंगर लेफ्ट हँडचा त्याने आपल्याला 50 ॲड करायचा आहे. ठीक आहे, अप्पर बीटसाठी मिडल फिंगर, लोअर बीटसाठी इंडेक्स फिंगर. ओके, त्याच्यानंतर आता बोर्ड पुढे बघूया. आता हा झाला, मी 50 ॲड केला, 51, 52, 53, 54. ओके, देन लेस 4 ॲड 5 55, 56, 57, 58, 59. लेस 9 करायचा आणि आता पुन्हा आपल्याला 60 घ्यायचा आहे, 60 करायचा आहे. ओके, आता आपण 59 केलेत, मग हा पुन्हा खालचा एक बीट वरती करायचा, झाला 60. तर स्टार्ट करूया, 61, 62, 63, 64. लेस 4 ॲड 5 65. हे झाले 65, 66, 67, 68, 69. ओके, लेस 9 ॲड 10 झाला 70. 71, 72, 73, 74. लेस 4 ॲड 5 75. ओके, 76, 77, 78, 79. लेस 9 ॲड 10 80. 81, 82, 83, 84. ओके, देन लेस 4 ॲड 5 85. 86, 87, 88, 89. लेस 9 ॲड 10 हे किती झाले? आता किती बीट झाले? मग 90. म्हणजे ह्या अप्पर 10 रॉडवरच्या अप्पर बीटची व्हॅल्यू असते 50. 50 + 1 60, 70, 80 अँड 90. हे झाले टोटल 90. आता आपल्याला 100 ॲड करायचे आहेत, तर 100 ॲड करण्यासाठी हे जे लेफ्ट हँडचे 2 फिंगर्स आहेत त्याने असं, ओके, लेस 90 ॲड 100. ही झाली 100 पर्यंतची काउंटिंग. ओके, आय होप तुम्हाला कळलं असेल. युनिट रॉड, युनिट डॉटवरचा जो रॉड असतो त्याला युनिट रॉड म्हणतात. त्याच्या लेफ्ट साईडचा जो रॉड असतो तो 10 रॉड असतो. ओके, त्याच्याही लेफ्ट साईडचा जो रॉड असतो 10 रॉडच्या लेफ्ट साईडला जो रॉड असतो तो त्याला 100 रॉड म्हणतात. ठीक आहे, ही झाली 100 पर्यंतची काउंटिंग. तर एक बीटच्या व्हॅल्यू कशा असतात ते एकदा समजून घेऊया. आता जो हा 1 रॉड आहे, 1 रॉडवर 1 to 9 नंबर ॲड होतात, 10 रॉडवर 10 to 90 नंबर ॲड्स होतात, तर इथे 100 रॉडवर 100 to 900 पर्यंतचे नंबर्स ॲड होतात. ओके, आय होप तुम्हाला क्लिअरली कळलं असेल. टोटल काउंटिंग दाखवते 1 to 100, एक शॉर्टमध्ये बघून घ्या.
विथ फिंगर मुवमेंट. फिंगर मुवमेंट अबॅकस मध्ये खूप महत्त्वाचे असतात. नीट कॉन्सन्ट्रेट करून बघा मी कुठले फिंगर्स कशासाठी वापरते आणि कसे वापरते ते. ओके लेट्स स्टार्ट. 1 2 3 4 लेस 4 ऍड 5 6 7 8 9 लेस 9 ऍड 10 11 12 13 14 लेस 4 ऍड 5 15 16 17 18 19 लेस 9 ऍड 10 20 21 22 23 24 लेस 4 ऍड 5 25 26 27 28 29 लेस 9 ऍड 10 30 31 32 33 34 लेस 4 ऍड 5 35 36 37 38 39 लेस 9 ऍड 10 40 41 42 43 44 लेस 4 ऍड 5 45 46 47 48 49 लेस 40 50 ओके 51 52 53 54 लेस 4 ऍड 5 55 56 57 58 59 लेस 9 ऍड 10 60 61 62 63 64 लेस 4 ऍड 5 65 66 67 68 69 लेस 9 ऍड 10 70 71 72 73 74 लेस 4 ऍड 5 75 76 77 78 79 लेस 9 ऍड 10 80 81 82 83 84 लेस 4 ऍड 5 85 86 87 88 89 लेस 9 ऍड 10 90 91 92 93 94 लेस 4 ऍड 5 95 96 97 98 99 लेस 9 लेस 90 100 ओके. आणि मग याच्यापुढे तुम्ही 101 इकडे स्टार्ट करू शकता लाईक दिस 101 102 103 104 ओके लेस 4 ऍड 5 105 देन 106 107 108 109 लेस 9 अँड पुन्हा एकदा 10 रॉडवर 110 आणि मग पुन्हा 10 20 30 40 लाईक दिस. आणि मग हा असतो 100 रॉडवरचा फर्स्ट बीट 100 याची व्हॅल्यू असते. त्यानंतर हा 200 हा 300 हा 400 आणि मग त्यानंतर हा वरचा असतो तो 500 देन 600 700 800 900 आणि मग हे 900 झाल्यानंतर लेस 900 आणि हा असतो मग 1000 ओके. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया अशा नवीन पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू. बाय बाय.